पनवेल महापालिका हद्दीमध्ये रविवारी 3 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वाढणारी संख्या आणि आजची संख्या ही कमी असून कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग मंदावला आहे. आज कळंबोली सेक्टर 2A येथील 63 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती पॅलेसिसच्या उपचारासाठी नेरुळ येथील DY पाटील रुग्णालयात गेली होती. त्यानंतर ही व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर रुग्णालयातच त्यांना संसर्ग होत झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोटे सेक्टर 36 येथील 34 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सदर व्यक्ती ही गोवंडी येथील USV फार्मा कंपनीत कार्यरत आहे. यापूर्वी सदर कंपनीत कामावर असताना अन्य 2 व्यक्तींना संसर्ग झालेला आहे. त्यामुळे सदर व्यक्तीला सुद्धा या कंपनीतच संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. तर तळोजा येथील 27 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही महिला काही दिवसापूर्वी दहिसर येथून तळोजा येथे आपल्या माहेरी आलेली आहे. सदर महिलेचे पती कामानिमित्त दहिसर ते तळोजा ये जा करतात. त्यामुळे त्यांच्या पतीमार्फतच या महिलेला दहिसर येथून संसर्ग झाला असावा असा प्राथमिक निष्कर्ष आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.